रिया कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुम्हाला आलं आणि लसणाची पेस्ट प्रमाणात कशी बनवायची आणि कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता 1 ते 2 महिने ती फ्रीज मध्ये कशी स्टोअर करायची हे दाखवणार आहे. चला तर मग प्रोसिजर पाहूया. आलं लसूणची पेस्ट बनवायच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते. लसूण विकत घेताना आपल्याला अशा टवटवीत पाकळ्या असलेली लसूण विकत घ्यायची आहे. नरम पडलेला लसूण जर तुम्ही घेतला तर त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्या पिवळ्या पडलेल्या असतात, त्या आपल्याला वापरायच्या नाही आहेत. लसूण सोलताना मी असे एक लसणाची पाकळी घेऊन त्याच्या मागच्या बाजूने असं मी त्याला कट करून त्याच्या अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण जर लसूण सोलला तर लसूण सोलायला सोपं जातं. तसंच आलं विकत घेताना आपल्याला हाताला असं घट्ट लागणारं आणि असं जड लागणारं आलं आपल्याला घ्यायचं आहे. त्याला असं शिरा अशा रेषा असलेलं आलं आपल्याला विकत घ्यायचं नाही आहे. आल्याची सालं काढून घेण्यासाठी मी असं घरातला एक छोटासा चमचा घेतला आहे. त्याने मी असं अशा पद्धतीने त्याची सालं काढून त्याला स्वच्छ करून घेतलेलं आहे. आलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यावर याला 5 मिनटं एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात टाकून ठेवायचं आहे. यामुळे काय होईल, जर आल्याला एक्स्ट्रा माती असेल तर ती भांड्याच्या तळाला साचून राहते. आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी मी हा सोललेला 1/2 किलो लसूण घेतलेला आहे. लसूण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि 1/4 किलो मी घेतलेलं आहे आलं. आलंही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे तुकडे केलेले आहे. आलं लसूण पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला जेवढा तुम्ही लसूण घेणार त्याच्या निम्मं तुम्हाला आलं घ्यायचं आहे. म्हणजेच जर तुम्ही 1 किलो लसूण घेतला तर तुम्हाला 1/2 किलो आलं घ्यायचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सोललेला लसूण आणि आलं काढून घ्यायचं आहे. आलं आणि लसूण या मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे. याला आपल्याला पाणी न टाकता ग्राइंड करून घ्यायचं आहे. मी याला आता ग्राइंड करून घेते. आलं आणि लसूण मी मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेलं आहे. यात आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जर एकदमच गरज लागली, जर वाटलं जात नसेल तरच तुम्ही 1/2 चमचावर पाणी घालू शकता, नाही तर पाणी वापरायचं नाही आहे. आणि ही पेस्ट बघा, मी त्याची फाईन पेस्ट करून घेतली आहे. आता याला स्टोअर कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. आपल्याला आपल्याकडे जे घरात असतील त्याचे छोटे छोटे डब्बे घ्यायचे आहेत आणि यात आपल्याला थोडी थोडी पेस्ट काढायची आहे. मी ही आलं लसूण पेस्ट या 3 डब्यांमध्ये थोडी थोडी काढून घेतलेली आहे. आता याला आपल्याला गच्च झाकण लावायचं आहे. या डब्यातील पेस्ट मला येत्या 8-10 दिवसात वापरायची आहे, म्हणून मी हा डब्बा फ्रीजमध्ये खाली ठेवणार आहे आणि हे दोन्ही डब्बे मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. जेव्हा या डब्यातील पेस्ट संपेल तेव्हा मी या दोघांमधला 1 डब्बा फ्रीजरमधून काढून फ्रीजमध्ये खाली ठेवणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही आलं लसूण पेस्ट 1 ते 2 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता, कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता. अशा पद्धतीने आलं लसूण पेस्ट तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज आणि ऑनलाईन क्लासेस मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.